महाविकास आघाडीने शेतकरी हल्ल्याविरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनी सहभाग नोंदवला, मात्र भाजप आणि मनसेने या बंदला तीव्र विरोध केलाय. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी या बंद विरुद्ध ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. संसदेत शेतकरी कायदा बिल पास होत असताना महाविकास आघाडीचे खासदार शेपूट घालून बसले होते का? शिवसेना खासदारांची थोबाडं बंद होती का? पवार साहेब संसदेत अनुपस्थित होते, त्याचं कारण काय? असे सवाल संदीप देशपांडे यांनी केले. संदीप देशपांडे म्हणाले, आज लॉकडाऊनमुळे लोकांचं कंबरडं मोडलंय. सणासुदीच्या काळात थोडा बहुत व्यापार होतो, अशा दिवसात तुम्ही बंद करता आहात. हा स्टेट स्पॉन्सर्ड बंद आहे. पोलीस लोकांची दुकाने बंद करीत आहेत, ही कुठली पद्धत? मावळमध्ये पोलिसांनी शेतकऱ्यांवर गोळीबार केला तेव्हा समाजवादी पार्टी आणि मायावतींच्या पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये बंद केला का? लखीमपूर खीरीमध्ये जी घटना झाली त्याचा निषेध व्यक्त व्हायलाच हवा, पण महाराष्ट्राला वेठीस का धरता? लॉकडाऊन उठवण्यासाठी तुम्हाला हफ्तेही द्यायचे आणि बंदही पाळायचा, ही कसली लुटप्पी भूमिका? अशी प्रश्नांची सरबत्ती संदीप देशपांडे यांनी केली. लॉकडाऊनमुळे जनता त्रस्त असताना आता बंदची गरज आहे की नाही हे आधी पटवून द्यायला हवं. लोकांनी उत्स्फूर्त बंद पाळला पाहिजे. महाराष्ट्र सरकारचे पोलीस जर फिरत असतील तर जनतेच्या मनात काय आहे ते दिसतंय आणि आम्ही जनतेबरोबर आहोत. स्टेट स्पॉन्सर बंद असेल तर तो दिसणार, पण लोकांच्या मनात आहे का? लोकांना विचारा. तुम्ही पोलीस बळ वापरून बंद करणार असाल तर त्याला काय अर्थ आहे? असं संदीप देशपांडे म्हणाले. शिवसेनेत आता ताकद उरली नाही म्हणून पोलीस वापरावे लागतात. पोलीस दुकाने बंद करत आहेत, अशी परिस्थिती यापूर्वी महाराष्ट्रात कधी दिसली नव्हती, असं संदीप देशपांडे यांनी सांगितलं.